आता जो आगळा वेगळा कार्यक्रम आपण आता यावेळेस घेतलेला आहे तो म्हणजे महिलांची तपासणी आणि कर्करोगाची तपासणी. तर काय होतं, दरवेळी आपण जो कॅम्प घेतो तो बीपी शुगर हे असं जनरल आपण तपासणी करत असतो, पण असा स्पेशल कॅम्प आपण म्हणजे पहिल्यांदाच मला तरी वाटतंय आपण आम्ही घेतलो आहे. या ही जी संकल्पना आहे ही माननीय प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर राष्ट्रीय नेत्या वंचित बहुजन आघाडी यांच्यामुळे आणि संगीताताई अडाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष त्या मॅडमांनी, म्हणजे सहज आम्ही एका कार्यक्रमात असं बसलो होतो आणि आम्ही म्हटलं की बा काय करायचं, तर आम्हाला ही कल्पना सुचली. त्यामध्ये IMA चे अध्यक्ष आणि पॉक्सीचे जे आहेत डॉक्टर मालुकाजी हजर आहेत, त्यांनी पण आम्हाला या गोष्टींना साथ दिली. त्यासोबत माझे सहकारी जे नेहमीच मॅडमचे राईट हँड असतात ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गाडवे सर आणि माझ्या सर्व PHO मंडळी, आणि यानंतर आता यात मायाताई नाईक सभापती आरोग्य, नंतर रिजवानाताई, माननीय अम्रपालीताई, माननीय योगिताताई, माननीय अरुंधती शिरसाटताई, माननीय प्रभाताई शिरसाटताई, माननीय पुष्पाताई हिरेताई, त्यांच्यासोबत मी मागे काम केले पण मॅडम म्हणजे जेव्हा मेडिकल ऑफिसर असताना, माननीय प्रमोदिनी कोल्हे ताई, नंतर माननीय अर्चनाताई, माननीय गोपाळ भुकटकर सर, आणि आमचे जे सर मॅडम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम NCD आणि पूर्ण DHO सरांची पूर्ण टीम, कारण की आज सबसेंट्रल आपण ही काम करतोय सर, ती टोटल ती टीम आणि सर्व इथले NCDची टीम मॅडम नॉन कम्युनिकेबल डिसीज, आणि त्यानंतर आमचे सर्व PSCचे जे आपले इथे आहेत आणि आमचे DRCHO पण आहेत करंजीकर सर, ते महत्वाचं काम घेतात आणि माझा पूर्ण इथल्या PSCचा स्टाफ सर. तर हा जो आपण कार्यक्रम घेतोय हा अतिशय वेगळा आगळा कार्यक्रम आपण घेतोय. इथे तपासणी शिबिर आपण ठेवलेलं आहे आणि महिलांसाठी ठेवलेलं आहे, महिलांसाठी म्हणजे कारण कसं की माझ्या मुलाची 6वी होते, माझ्या मुलाची 12वी होते, माझ्या मुलीचं लग्न होते, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे आणि मग मी तपासणी करेल, म्हणजे तपासणीसाठी आपण किती उशीर करतो. पण आपल्या शरीरामध्ये मी सगळ्यांना एक गोष्ट सांगते, सर्व इथे आपल्या खेड्यातल्या पण महिला आहेत त्यांना मी एक गोष्ट सांगते की सर्वात महत्वाचं आरोग्य आहे. एक लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये आपण आजारी पडलो तर घराची काय अवस्था होते, आपल्या घरातली पुरुष मंडळी आजारी पडली तर इतकं हे होत नाही, पण इतकं स्त्री आजारी पडली तर सगळं घर असं कोलमडून जात, म्हणजे आपण काय करावं सुचत नाही लोकांना असं होऊन जात साधं. तर मग आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, बरोबर आहे. तर हे कर्तव्य पार करण्याकरताच अंजलीताईंनी हा म्हणजे खूप मोठा निर्णय आम्ही घेतला, ज्यामध्ये खरंच एक वेगळं आपण काहीतरी करतोय आणि जस यामध्ये आपल्याला VIA टेस्ट करतोय आपण, त्याच्यानंतर पॅपस्मिअर करतोय. VIA टेस्ट म्हणजे काय, तर सर्व महिलांना मी तुम्हाला सांगते 30 वर्षाच्या सर्व वरती ज्या महिला आहेत किंवा त्याच्या खाली वयाच्या महिला आहेत ज्यांना पांढरा पाण्याचा त्रास आहे किंवा जास्त रक्तस्राव पण जातो अशा महिला आणि पांढऱ्या पाण्याचा त्रास जो काही त्रास असेल तो आज आमच्या डॉक्टरांना तुम्हाला सांगायचा आहे. आणि 30 वर्षाच्या सर्व महिलांनी साधी तपासणी आहे की छोटीशी तपासणी आहे, थोडा आवाज कमी करा, खालनं फक्त आपल्याला खालच्या भागात आपण एक औषध फक्त लावणार आहोत, एक 10 मिनिटाची तपासणी आहे, पण त्या तपासणीमध्ये आपल्याला असं कळतं की आपण पुढील आता 2-3 वर्षात सुद्धा जर आपल्याला काही कॅन्सर होणार असेल किंवा सुरुवात असेल तर ती आपल्याला यामध्ये डिटेक्ट होते. यानंतर आपण पॅप्स क्लिअर करणार आहोत, यामध्ये जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपण त्याला पॅप्स पण करणार आहोत, आणि ज्या त्याच्यामध्ये पॅप्स क्लिअर पॉझिटिव्ह येतील लेडीज त्यांना आपण त्यांची पुढची तपासणी पण करून त्यांची आपण ऑपरेशन पण करून देणार आहोत. त्यामुळे वाढदिवस साजरा न करता मी सगळ्यांना तेच सांगते, वाढदिवस स्वतःचा साजरा न करता आपल्याला कपडे लत्ते जास्त न घेता आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे, मान्य की नाही सगळ्यांना. हा, आणि इथे जी तपासणी होते आपण एकदा रक्त दिलं तर आपली पूर्ण बॉडीचं चेकअप पण होतं, सर्व फ्रीमध्ये होतं, एक्सरे फ्रीमध्ये होतो, ECG फ्रीमध्ये होतं, तर हे सगळं आपण काने करून घ्यायचं. कारण मी एकदा मुंबईला गेली होती मॅडम, इथे मी एका हॉस्पिटलमध्ये बघितलं रांगच्या रांग लागली होती, मी म्हणलो एवढे कशाचे पेशंट असतील, इतके कसे पेशंट आहेत, मग मी त्यांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की आम्ही सर्व टीचर्स आहोत
आणि आम्ही सर्व शाळेमधल्या आज टीचर आहे ना, आणि दरवर्षी 3 वर्ष झाल्यानंतर आम्ही पूर्ण आमच्या वर्षाची तपासणी करून घेतो आणि सगळ्या आम्ही सोबत येतो. म्हणजे असं त्यांचं आम्ही ठरलेलं होतं की 3 वर्ष झाले की आपल्या बॉडीची पूर्ण तपासणी करून आपण घ्यायची. तर आज आपल्याला इथे अवेलेबल करून दिलेलं आहे, तर सर्वांनी आपण त्या रुग्ण ह्याचा लाभ घ्या. कोणीही इथे लाजायचं नाही, काही लाजायचं नाही. सर्व आपण लेडीज डॉक्टर्स ठेवलेले आहे. प्रत्येक महिलेने गावात गेल्यानंतर पुन्हा 4 महिलांना पाठवायचं. आपण आपली स्वतःची तपासणी करायची आणि गावात गेल्यानंतर पुन्हा आजूबाजूच्या 4 महिलांना आपल्याला पाठवायचं. ठीक आहे, तर मला एवढंच मॅडम प्रास्ताविक करायचं होतं. थँक्यू, थँक्यू सो मच.